व्याकरणाच्या आणि प्रमाणलेखनाच्या दृष्टीनं सुद्धा काळजी घ्यावी लागते. हे मुद्रित शोधन ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतं ती क्षेत्र आपण पाहिली. आता मुद्रित शोधनाचं महत्त्व काय असतं हे आपण पाहूया. वाचकाला वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्याच्यामध्ये वाचनाची आवड रुजून ती संवर्धित व्हावी, यामध्ये मुद्रण आणि प्रकाशन व्यवसायाची भूमिका खूप महत्त्वाची असते. यामध्ये मुद्रित शोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लेखकाचा आशय वाचकापर्यंत निर्दोषपणे पोहोचवण्याची जबाबदारी मुद्रित शोधकाची असते. आणि जर हे काम नीट झालं नाही तर लेखनातला आशय कितीही उत्तम असला तरी वाचकाचा आणि लेखकाचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. कोणताही ग्रंथ एखादं नियतकाली अगदी वृत्तपत्रसुद्धा आपल्यासमोर आल्यानंतर एक वाचक म्हणून आपली प्रथमदृष्ट्या त्याच्यावर एक नजर पडते आणि प्रथमदृष्ट्याच नजरेला त्याच्यातल्या लेखनविषयक चुका जर दृष्टीस पडल्या तर आपलं त्या लेखनाविषयीचं मत नकारात्मक बनतं. म्हणजे साध्या छपाईमध्ये किंवा लेखनामध्ये सहज डोळ्याला इतक्या चुका पडत असतील तर हे लेखन दर्जेदार नाही, हे लेखन चांगलं नाही, कुठल्याही गांभीर्याने केलं नाही असं प्रथमदर्शी त्याच्याविषयी आपला नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि यामुळं ते लेखन बाजूला सारलं जाण्याची शक्यता निर्माण होते. हे होऊ नये यासाठी मुद्रित शोधकाची भूमिका सुरू होते. लेखन कितीही आशयपूर्ण असेल, दर्जेदार असेल, पण त्याचं जर मुद्रण नीट, मुद्रित शोधन नीट नाही झालं तर ते सदोषपणे वाचकांच्या समोर येतं आणि त्यामुळं वाचकांचा एक मोठा अपेक्षाभंग होतो आणि चांगलं लेखनसुद्धा सदोष मुद्रणामुळं बाजूला फेकलं जाण्याची शक्यता निर्माण होते. असं होऊ नये यासाठी मुद्रित शोधकाचं काम हे गांभीर्यानं होणं आवश्यक असतं. म्हणजे इथं एखादी चांगली कलाकृती चांगल्या लेखकानं लिहिलेली वाचकांच्यापर्यंत तितक्या चांगल्या पद्धतीने जायचं असेल तर मुद्रित शोधन हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. भाषा आणि मुद्रण कला ह्या परस्परावर अवलंबून आहेत. उत्तम आशय, नेटकी मांडणी, सुबक मुद्रण यांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार या साऱ्यातून त्या त्या भाषक समाजाची एक उच्च अभिरुची आणि संस्कृती प्रतिबिंबित होत असते. समाजाची वाङ्मयीन अभिरुची जेवढी उच्च तेवढं निर्माण होणारं साहित्यसुद्धा दर्जेदार आणि अभिजात असतं. जागतिक दर्जाची गुणवत्ता असलेल्या प्रकाशन संस्था हे त्या त्या भाषेचं, त्या त्या समाजाचं, देशाचं एक प्रकारे भूषण असतं. अशा प्रकाशन संस्थेतून प्रकाशित झालेल्या साहित्यावर वाचकांचा मोठा विश्वास असतो. छापून आलेला सर्व मजकूर हा लेखनविषयक नियमानुसार असणार हे वाचकानं गृहीत धरलेलं असतं. म्हणून वाचकसुद्धा ते साहित्य अगदी आवडीनं वाचत असतो आणि त्या साहित्यावर, त्या छपाईवर, लेखनावर विश्वास ठेवत असतो. त्यामुळं निर्दोष मुद्रित शोधन हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे. दर्जेदार आशयाबरोबरच वाचकांचा विश्वास संपादन करण्यासाठी निर्दोष मुद्रित शोधन महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणून निर्दोष मुद्रित शोधन हे किती जबाबदारीचं काम आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. मुद्रा राक्षसानं केलेलं विनोद किती भयंकर असतात ह्याचा आपण अनुभव घेतलेला असू शकतील. हे सगळं लक्षात घेता मुद्रित शोधनाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. मुद्रणाच्या शुद्धतेकडं लेखका इतकं जागरूकतेनं लक्ष देणारा मुद्रण प्रक्रियेतला घटक म्हणजे मुद्रित शोधक होय. मोठ्या आणि नामवंत मुद्रणालयामध्ये, प्रकाशन संस्थामध्ये मुद्रित शोधकांची स्वतंत्र पदं असतात, स्वतंत्र मुद्रित शोधक नेमलेले असतात आणि त्यांच्या कामामुळं मुद्रणालयाच्या, प्रकाशन संस्थेच्या कीर्तीत भर पडत असते. चांगल्या माहितगार मुद्रित शोधकांच्याकडून चांगले प्रकाशक आपल्या ग्रंथाची मुद्रित शोधक करून घेतात, मुद्रित शोधकांची नियुक्त करतात आणि प्रकाशन संस्थेचा दर्जा राखत असतात. आता मुद्रित शोधकाची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात. चांगला मुद्रित शोधकाचे कोणते गुण असतात ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मुद्रित शोधन ही एक कला आहे आणि तो एक चांगला एक व्यवसाय आहे. एक प्रयत्नानं साध्य होणारी अशी ती कला आहे. सर्वसाधारणपणे ज्याला भाषेचं ज्ञान आहे, मुद्रित शब्दाच्या खुणा माहीत आहेत,
अशी कुठलीही व्यक्ती मुद्रित शोधन करू शकेल असा आपला एक समज आहे. परंतु चांगला मुद्रित शोधक होण्यासाठी कित्येक दिवस परिश्रम करावे लागतात. म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मुद्रित शोधन ही एक प्रयत्न साध्य कला आहे. शुद्ध आणि सुबक मुद्रणासाठी हुशार, व्याकरण आणि व्युत्पत्ती जाणणारा, सामान्य ज्ञान भरपूर असणारा, सौंदर्य अभिरुची असणारा, सूक्ष्मदृष्टी, बहुश्रुत आणि कष्टाळू मुद्रित शोधक असणं आवश्यक आहे. मुद्रित शोधकाला नुसतं शुद्धाशुद्ध आणि व्याकरण पाहायचं नसून अनेक गोष्टी म्हणजे वाक्यरचना, विधानं, संदर्भ, पद्धती, लेखकाची शैली याकडेही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं मुद्रित विषयक सर्व बाबींची त्याला माहिती असणं आवश्यक आहे. अगदी पानांची मांडणी करणं, वेगळ्या प्रकारचे टंक, त्यांची आकर्षकता, त्यांचा प्रकार, त्यांची साईज, पेज लेआउट याबाबत सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. मुद्रित शोधनात केवळ शब्दाला शब्द आहे की नाही आणि तो शुद्ध आणि प्रमाण लेखनानुसार जुळवलेला आहे की नाही हे पाहणं किंवा चुकीची जुळवलेली अक्षरं दुरुस्त करणं एवढंच मुद्रित शोधकाचं काम नसतं. तर चांगला जाणता मुद्रित शोधक हा मुद्रितातील वाक्यरचना, वाक्यातील शब्दांचा क्रम, उचित अनुचित शब्दांची योजना यांचाही शोध घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करत असतो. त्यासाठी मुद्रित शोधकाला लेखनविषयक नियमांचं आणि भाषेचं सखोल ज्ञान असायला हवं. आजच्या काळात बहुकौशल्य आत्मसात असणाऱ्या व्यक्तींना सर्वच क्षेत्रात मागणी आहे. म्हणून मुद्रित शोधकाला भाषा आणि लेखनविषयक ज्ञानाबरोबरच संगणकाचं ज्ञान असणं आणि संगणकावर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. संगणकाच्या तंत्रज्ञानाची माहिती असेल तर अशा मुद्रित शोधकाला मोठी मागणी आहे. मुद्रित शोधनातून अर्थार्जनाच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात. दोन प्रकारे या संधी मिळू शकतात. एक नोकरी, प्रकाशन संस्था, मुद्रणालय, वृत्तपत्र, शासकीय प्रकाशनं इत्यादीमध्ये एका निश्चित वेतनावर मुद्रित शोधकांची नेमणूक केली जात असते आणि अशा ठिकाणी मुद्रित शोधक म्हणून आपल्याला निश्चित वेतनावर पगारावर नोकरी मिळू शकते. दोन, स्वतंत्र व्यवसाय. नोकरीचं बंधन न स्वीकारता स्वतंत्रपणे आपण व्यवसाय म्हणून सुद्धा हे काम करू शकतो. अशा प्रकारे मुद्रित शोधन करणाऱ्या मुद्रित शोधकांची माहिती नाव पत्त्यासह प्रकाशन विश्व नावाच्या एका प्रकाशनविषयक डायरीमध्ये छापलेली असते. त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहून एक चांगले प्रकाशक, मुद्रक, लेखक अशा मुद्रित शोधकांना मानधन देऊन त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. पूर्वी नामवंत मुद्रणालयात, प्रकाशन संस्थात, वर्तमानपत्रामध्ये मुद्रित शोधनाचा एक स्वतंत्र विभाग असायचा. नामवंत जाणत्या मुख्य मुद्रित शोधनाच्या हाताखाली सहाय्यक मुद्रित शोधक असायचे. परंतु अलीकडं संगणकावर थेट दुरुस्ती करता येते. इंग्रजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्पेलिंग चेकर इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये सुद्धा अनेक पर्याय शब्द दाखवले जातात संगणकावर वेगळ्या ॲपमधनं. त्यामुळं मुद्रित शोधकांच्या जे सहाय्यक वगैरे असायचे ती संख्या कमी झालेली आहे आणि मुद्रित शोधक हा एकटाच हे सगळं काम करू शकतो. अनेकदा वर्तमानपत्रामध्ये किंवा प्रकाशन संस्थामध्ये संपादकांना सहाय्य करणारे जे उपसंपादक असतात, सहाय्यक संपादक असतात, त्यांच्याकडूनच मुद्रित शोधनाचं काम करण्याचा कलसुद्धा वाढलेला आहे. साप्ताहिक, मासिके, ग्रंथव्यवहार यांचं काम पूर्वीप्रमाणे चालतं आणि तिथं प्रकाशन विभागामध्ये मुद्रित शोधक म्हणून काम करण्याची संधी आहे. स्वतंत्रपणे काम करणारे एक मुद्रित शोधक प्रकाश विजय जोशी असं म्हणतात की एक मुद्रित शोधक दिवसाकाठी 50 पानाचं मुद्रित शोधन सहज करू शकतो. एका पानाच्या वाचनासाठी 15 रुपये दर आहे. संगणकावर दुरुस्त करून देण्याचा दर पानाला 12 रुपये आहे. एका पानाच्या वाचनासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात आणि हे काम आपण सहज घर बसल्या करू शकतो. या व्यवसायात सेवानिवृत्ती नाही. चांगलं काम केल्यास भारतातून आणि परदेशातून सुद्धा मागणी आहे. घरी बसून आपण काम करू शकतो. आपल्यावर अधिकार गाजवायला कोणी बॉस नसतो. म्हणून भरपूर आणि विविध प्रकारचं साहित्य वाचण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळते. ज्ञानात भर पडते. इतकंच नर नाही, मानधनाबरोबर त्या ग्रंथामध्ये आपला नामोल्लेख सुद्धा मुद्रित शोधक म्हणून येत असतो. अलीकडच्या काळात प्रकाशन व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशन व्यवसाय वाढत आहे. प्रकाशकांना चांगल्या मुद्रित शोधकांची गरज भासत आहे. म्हणून मुद्रित शोधन हा पूर्णवेळचा किंवा जोड व्यवसाय म्हणून करता येतो. शब्द, अर्थ, भाषा यांची जाण,
व्याकरण आणि निर्दोष लेखनविषयाचं लेखनविषयक नियमांचं उत्तम ज्ञान, चिकाटी, सूक्ष्म वाचनदृष्टी या गुणांचा संगम असल्यास आपण मुद्रित शोधनाचा व्यवसाय करू शकतो. मुद्रित शोधन करण्यासाठी मुख्यतः महाराष्ट्र शासनाचे जे प्रमाण लेखनविषयक 18 नियम आहेत त्यांची माहिती असावी. या लेखनामध्ये अनुस्वाराचे नियम आहेत, ह्रस्वदीर्घाचे नियम आहेत, त्या सगळ्यांची आपल्याला नीट माहिती असावी. त्याचबरोबर व्याकरणाची माहिती असावी. मराठी प्रमाणविषयक लेखनाचे जे नियम आहेत ते शासनानं प्रकाशित केलेले आहेत. व्याकरणावरली वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, ती पुस्तकं वाचून किंवा जाणत्यांच्याकडून हे सगळे लेखनविषयक नियम समजून घेऊन, विरामचिन्ह कुठं आणि कशी वापरावीत ते सगळं समजून घेऊन, हे आपण एक प्रयत्न साध्य अशी ही कला आपण अवगत करून घेऊ शकतो. याशिवाय मुद्रित शोधन करण्याच्या ज्या खुणा आहेत त्यासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. त्याचे चार्ट उपलब्ध आहेत. मुद्रित शोधन करण्याच्या ज्या खुणा आहेत त्या खुणांचे अर्थ काय आहेत हे सगळे समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यानुसार मुद्रित शोधन केलं पाहिजे. मुद्रित शोधनाची एक पद्धत असते. हस्तलिखिताची मुद्रणप्रत तयार झाल्यानंतर जो DTP ऑपरेटर आहे तो त्याची पहिली प्रत काढतो आणि तो मुद्रित शोधकाकडे पाठवतो. त्याचं पहिलं, दुसरं आणि तिसरं वाचन केलं जातं. पहिल्या वाचनामधून मी मगाय सांगितल्याप्रमाणे तो पहिले वाचन करून त्याच्यामध्ये चुका आहेत त्या दुरुस्त केल्या जातात. या वाचनाच्या वेळी मूळ मजकुरातील एखादा शब्द, वाक्यांश, ओळी, परिच्छेद सुटला नाही ना हे पाहावं लागतं. पहिल्या वाचनात खूप शंका दुरुस्त्या येऊ शकतात. मुद्रित शोधकाला काही शंका वाटल्या लेखनविषयक बाबतीत तर तिथं शंका असो तो लिहू शकतो आणि ती कोणती शंका आहे ते तिथं नमूद करू शकतो आणि त्यासाठी ते मूळ लेखकाकडं सुद्धा पाठवलं जाऊ शकतं किंवा लेखकाला फोन संपर्क करून त्याला जी काही शंका वाटते, म्हणजे समजा अर्थामध्ये वाक्यामध्ये सुसंगती लागत नसेल, अचानक परिच्छेद तुटलाय असं वाटत असेल, सुटलाय असं वाटत असेल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची जर शंका वाचत असताना त्याला वाटली तर तो थेट लेखकाशी संपर्क करू शकतो आणि ती शंका दुरुस्त करून घेऊ शकतो. अशा प्रकारे पहिल्या वाचनात येणाऱ्या खूप शंका दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. त्याचं निराकरण आणि दुरुस्त्या होणं या पहिल्या वाचनामध्ये अपेक्षित आहे. मुद्रित शोधनाचं दुसरं जे वाचन आहे ते मुद्रित शोधकानं एकट्यानं एकाग्रतेनं आणि बारकाईनं करायचं असतं. या वाचनामध्ये म्हणजे दुसऱ्या वाचनाच्या वेळेला पहिल्या मुद्रित तपासण्याच्या वेळेला लक्षात न आलेल्या चुका नजरेस येतात. दुसऱ्या मुद्रित वाचनाच्या वेळेला प्रकरणाची शीर्षकं, उपशीर्षकं, पृष्ठक्रमांक, लेखनाची मांडणी याकडे लक्ष पुरवावं. तिसरे वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणं, मजकूर अंतिम छपायला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय काळजीपूर्वक तिसरं वाचन करतात कारण यानंतर थेट छपाई होत असते आणि छपाई झाल्यानंतर दुरुस्तीला कुठलाही वाव नसतो. मुद्रित शोधकानं मजकूर तपासताना मुद्रितातील चुका, मुद्रित शोधनांच्या खुणाचा वापर करून पानाच्या बाजूला असलेल्या मुगळ्या जागेत खुणा मांडून प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष मांडावी, रेष करावी. मुद्रितात जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय असावी. मुद्रित शोधकानं मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवणं आवश्यक आहे. शब्दकोश व अन्य कोश वाङ्मय यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय असावी. मुद्रित शोधकानं मूळ प्रतीनुसारच मुद्रित शोधन करावं. शंका असेल तर लेखकाशी चर्चा करावी, मग बदल करावा. स्वतःच मनानं त्याच्यामध्ये बदल घालू नये, बदल करू नये. आणि ह्याच्यातला जो सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संगणकीय मुद्रित शोधन. आजच्या काळात मुद्रित शोधकाकडं स्वतःचा संगणक, लॅपटॉप असणं आवश्यक आहे. लेखक मुद्रकाकडं थेट सॉफ्ट कॉपी पाठवतात. मुद्रकाकडून ते अपेक्षित संस्कारासह मुद्रित शोधकाकडे येते. मुद्रित शोधक मुद्रित शोधन करून सॉफ्ट कॉपीतच दुरुस्त्या करून ती कॉपी पुन्हा लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रण परिपूर्णतेसाठी व निर्दोषतेसाठी मुद्रित शोधकाकडे येत असतं. त्यातील मुद्रित शोधकाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होते आणि मुद्रणासाठी पाठवली जाते. नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधनाचं काम सोपं आणि सहज झालेलं आहे, परंतु ते निर्दोष झाले आहे की नाही याचं खात्रीनं सांगता येत नाही. स्पेल चेकर जे असतात संगणकी शब्दलेखन तपासणीस, शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे हे तपासतात. त्याला पर्यायी शब्दांची जोड देतो, परंतु तो शब्द तिथं योग्य आहे की नाही वाक्यामध्ये हे त्याला समजत नाही. ते मुद्रित शोधकाला ठरवावे लागतं. उदाहरणार्थ सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय,
विचारवंत, लोकप्रिय इत्यादी विशेषणापैकी कोणतं विशेषण योग्य आहे हे मुद्रित शोधकच निश्चित करू शकतो. स्पेल चेकरच्या बेसावध वापरामुळं एका वृत्तपत्रात सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव या शीर्षकाऐवजी कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असं प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्यामुळं मोठी आपत्ती ओढवलेली होती. तर अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात, हे सगळं नीट काळजीपूर्वक मुद्रित शोधकानं पाहावं. परीक्षेत वगळला गेला, चुकीचा संदर्भ दिला गेला, वाक्यांची सरमिसळ झाली तर ते स्पेल चेकरला समजत नाही. तपासला जात असलेला मजकूर मूळ मजकूरानुसार आहे की नाही हे मुद्रित शोधक पाहू शकतो. स्पेल चेकर नाही हे लक्षात घ्या. नाम, विशेषण, कर्ता, क्रियापद इत्यादी क्रम किंवा व्याकरणिक रचना मुद्रित शोधकालाच माहीत असतात. स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला पर्याय असत नाही, तो एक प्रकारे मुद्रित शोधकाला मदतनीस आहे. म्हणून स्पेल चेकरवर पूर्णतः विसंबून राहता येत नाही. मुद्रित शोधन करत असताना सांकेतिक खुणांचा तक्ता आणि मुद्रित शोधनांच्या खुणा ह्या सतत मुद्रित शोधकाच्या जवळ असल्या पाहिजेत. त्याने त्या काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसार मुद्रित शोधनाचं काम हे सतत केलं पाहिजे. मित्र हो, मुद्रित शोधन करणं हा एक पूर्ण वेळ आपण व्यवसाय करू शकतो किंवा एक करिअर करू शकतो. चांगल्या मुद्रित शोधकांची खूप मागणी आहे. चांगले मुद्रित शोधक मिळत नाहीत. एका एका पानाला 15-15, 20-20 रुपये मुद्रित शोधनासाठी घेणारे मुद्रित शोधक आहेत. आपण घर बसल्या आपण इतर आपली कामं आणि व्यवसाय करतसुद्धा मुद्रित शोधक म्हणून काम करू शकतो, करिअर करू शकतो. यासाठी जे महत्त्वाचं भांडवल आहे ते म्हणजे प्रमाण लेखनविषयक ज्ञान, मराठी व्याकरणाचं ज्ञान, भाषेचं ज्ञान, भाषेतल्या शब्दांचं ज्ञान, वाक्यरचनेचं ज्ञान आणि या सगळ्यांची असणारी आवड हे असेल तर आपण एक चांगला मुद्रित शोधक होऊ शकतो. आपण सगळ्यांनी चांगला मुद्रित शोधक व्हावा यासाठी या क्षेत्राकडे गांभीर्यानं पाहावं, एक करिअरचं क्षेत्र म्हणून पाहावं असं मला वाटतं. धन्यवाद.